सुस्वागतम बालमित्रांनो सुस्वागतम गोष्टीचा शनिवार इयत्ता तिसरी चौथी गोष्टीचं नाव आहे मी सापडणारच नाही तुम्हाला सौजन्य प्रथम बुक्स लेखक जेम्मा जोसे चित्रकार जेम्मा जोसे अनुवाद केला आहे सुमती जोशी यांनी शिक्षण विभागाचा स्तुत्य असा हा उपक्रम मी रवींद्रजंगम गोष्टीचं सादरीकरण करीत आहे गोष्ट शेवटपर्यंत पहा चित्रांचे निरीक्षण करा वाक्यांचे वाचन करा तुमच्या मित्रांना ही गोष्ट सांगा जर या अगोदर माझ्या जंगम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर गोष्टीच्या शेवटी जरूर सबस्क्राईब करा बालमित्रांनो लपाछपी खेळण्यात मिया अगदी जगप्रसिद्ध आहे तुम्हाला तिला शोधता येईल का हे लफाछपीचं पुस्तक आहे त्यात तुम्हाला मियाला शोधायचं आहे आणि तिच्या आईच्या यादीतल्या वस्तूसुद्धा शोधायच्या आहेत चला तर मग सुरू करूया आजची गोष्ट गोष्टीचं नाव मी सापडणारच नाही तुम्हाला माझं नाव मिया, मी या मी आईबरोबर बाजारात जाते आहे अख्ख्या जगात मीच सगळ्यांपेक्षा छान लपाछपी खेळते बाजारात तुम्ही मला कधीच शोधू शकणार नाही आईला ज्या वस्तू घ्यायच्या आहेत त्या तुमच्या आधी मीच शोधेन शोधा दहा लाल मिरच्या दोन हिरवे टोमॅटो एक बटाटा आणि एक मोठा भोपळा शोधा या बाजारामध्ये या सगळ्या वस्तू कुठे दिसत आहेत का दहा लाल मिरच्या दोन हिरवे टोमॅटो एक बटाटा आणि एक मोठा भोपळा चानाक्ष नजरेनं तुम्ही शोधून काढा अरे तुम्ही कसं बुवा शोधलत मला आता शोधा सहा पिवळी केळी तीन संत्री एक लाल सफरचंद एक हिरवी पपई देठ असलेली चला या फळबाजारामध्ये या वस्तू शोधा सहा पिवळी केळी तीन संत्री एक लाल सफरचंद एक हिरवी पपई जिला देट आहे अशी तुम्ही मला शोधलत आणि आईच्या यादीतली फळं सुद्धा शोधलीत पुन्हा नाही ह असं करता येणार ठीक आहे शोधा पाच गुलाब एक जांभळा हार जाईची फुलं आणि फुलांचं चित्र असलेली हा पॅन्ट शोधा इथं कुठं दिसतंय का हे चित्र नीट निरकून पहा या बाजारामध्ये शोधून पहा हे काही बरोबर नाही अख्ख्या जगात मीच सगळ्यांपेक्षा छान लपाची खेळते ठीक आहे शोधा एक ठिपक्यांची लुंगी एक हिरवे पट्टे असलेली साडी एक चौकड्यांचा शाळेचा गणवेश आणि एक काळ्या रंगाचा टी शर्ट भा कुठे हे सगळं दिसतंय का शोधा ठिपक्यांची लुंगी हिरवा पट्ट्यास नरी साडी शाळेचा गणवेश आणि काळ्या रंगाचा टी शर्ट मी कुठे लपले होते ते आईने तुम्हाला सांगितलं त्या आईने सांगितलं का तुम्हाला आता बघतेच मी तुम्ही मला कसं शोधून काढता ते शोधा तीन नांग्या असलेल्या चिंबोऱ्या एक रागावलेला माकूल, स्क्वीड सात कोळंब्या आणि दोन बर्फावर ठेवलेले मासे शोधा इथं चिंबोऱ्या माकूल कोळंब्या आणि बर्फावरचे मासे आत्तापर्यंत नशीब चांगलं होतं तुमचं हो आत्तापर्यंत नशीब चांगलं होतं तुमचं पण माझ्या घरात तुम्ही मला कधीच शोधू शकणार नाही शोधा एक मोठं भांड एक लाकडी चमचा एक काडेपेटी आणि एक पाण्याची बाटली भाबर या स्वयंपाकघरात हे सगळं दिसतं का मोठं भांड लाकडी चमचा काडे पेटी आणि पाण्याची बाटली तुम्ही मला पुन्हा एकदा शोधलत की असू दे बाई आता मी नाहीच खेळणार मला जेवायला जायचंय आईने जर मला खेळ थांबवायला सांगितला नसता तर मी जिंकले असते अख्ख्या जगात मीच सगळ्यांपेक्षा छान लपाछपी खेळते पहा तुम्हाला जे जे शोधायला सांगितलंय ते सगळं त्या चित्रांमध्ये दिसत आहे जिथं एक लिहिलंय तिथं दहा लाल मिरच्या दिसत आहेत जिथं दोन हा अंक आहे तिथे हिरवे टोमा टोमॅटो आहेत जिथं तीन हा अंक आहे तिथं एक बटाटा दिसतोय आणि जिथं चार लिहिलं आहे तिथं एक मोठा भोपळा आहे आता या चित्रामध्ये या प्रसंगामध्ये पहा तुम्हाला सहा पिवळ्या सालींची केळी शोधायची होती ना मग जिथं एक हा अंक आहे तिथं पिवळ्या सालींची केळी आहेत जिथं दोन हा अंक दिसतोय तिथं संत्री तुम्हाला दिसत आहेत तीन संत्री आहेत पहा जिथं तीन लिहिलं आहे तिथं एक लाल सफरचंद आहे आणि जिथं चार लिहिलं आहे तिथं डेट असलेली एक हिरवी पपई आहे आता या प्रसंगामध्ये पहा जिथं एक हा अंक आहे तिथं तुम्हाला पाच गुलाब दिसतील जिथं दोन हा अंक आहे तिथं एक जांभळा हार दिसेल जिथं तीन लिहिलं आहे तिथं जाईची फुलं आहेत आणि जिथं चार हा अंक आहे तिथं फुलांचं चित्र असलेली हा पॅन्ट तुम्हाला पाहायला मिळेल आता या प्रसंगामध्ये जिथं एक आहे तिथं एक ठिपक्यांची लुंगी आहे जिथं दोन हा अंक आहे तिथं एक हिरवे पट्टे असलेली साडी आहे जिथं तीन हा अंक लिहिला आहे तिथं एक चौकड्यांचा शाळेचा गणवेश आहे आणि जिथं चार हा अंक आहे तिथं एक काळ्या रंगाचा टी शर्ट आहे आता या दृश्यामध्ये पहा या प्रसंगात तुम्हाला तुमची उत्तरं सापडतील तुम्हाला सांगितलं होतं चिंबोरे शोधायला तीन नांग्या असणाऱ्या जिथं एक लिहिले ना तिथं त्या चिंबोऱ्या आहेत नांगे असणाऱ्या चिंबोऱ्या एक हा अंक आहे तिथं पाहायला मिळत आहेत तुम्हाला माकुल शोधायला सांगितला होता रागवलेला रागवलेला माकुल तुम्हाला जिथं दोन लिहिले तिथं पाहायला मिळतोय तुम्हाला सात कोळंब्या शोधायला सांगितल्या होत्या जिथं तीन हा अंक आहे तिथं त्या सात कोळंब्या आहेत आणि तुम्हाला बर्फावरचे मासे पण शोधायचे होते ते मासे तुम्हाला जिथं चार लिहिले ना तिथं ते मासे पाहायला मिळतील बर्फावर ठेवलेले मासे पा। पा। दोन आहेत पहा आता घरातल्या वस्तू शोधायच्या होत्या ना त्यामध्ये एक मोठं भांडं होतं पण जिथं एक लिहिलंय तिथं किचन ओट्याच्या खाली मोठं भांडं आहे आता लाकडी चमचा टेबलवर पहा एक लाकडी चमचा जिथं दोन लिहिलंय ना तिथं लाकडी चमचा आहे काळेपेटी छोट्याशा कपाटावर तीन हा अंक आहे बघा तिथं कापेटी ठेवलेली आहे आणि बाटली पाण्याची शोधायची होती मग जिथं चार लिहिले तिथं एक पाण्याची बाटली आहे आकाशी निळ्या रंगाची अशा तऱ्हेनं मी सापडणारच नाही तुम्हाला परंतु तुम्ही मला शोधून काढलत तुमची निरीक्षणशक्ती मी निरीक्षणशक्तीला दाद देतो तुमची पाठ थोपटतो ही गोष्ट या व्हिडिओचा आवाज अगदी कमी करा आणि पुन्हा ही गोष्ट तुमची तुम्ही वाचण्याचा प्रयत्न करा या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद